खरं म्हणजे अध्यक्ष मोदय जे विषय मी मांडले त्यातल्या कुठल्याच विषयावर या ठिकाणी उत्तर आलं नाही आपण बघा मुंबई महानगरपालिकेचा फायनान्स मॅनेजमेंट मध्ये पंचेचाळीसावा क्रमांक आला त्याचं में उत्तर नाही या ठिकाणी ऑक्सिजन खरेदीमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याचं उत्तर नाही यशवंत जाधवांनी चोवीस महिन्यात छत्तीस प्रॉपर्टी कशा कमावल्या याच उत्तर आलं नाही एकोणतीस कोटी रुपयाच्या टॅप खरेदीचं उत्तर नाही राणीच्या बागेच्या संदर्भात तर असलम शेख यांनी त्या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे त्याचं उत्तर नाही जलशुद्धीकरण केंद्रामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचं चा उत्तर नाही भायखळा प्राणी संग्रहालयाच्या टेंडरमध्ये एकशे सहा कोटीची वाढ झाली त्याच उत्तर नाही सॉल्ट पॅनच्या जागेवर थीम पार्क याच उत्तर नाही बिल्डरच्या लाभासाठी उद्यानाचं आरक्षण बदललं त्याचं उत्तर नाही ही जी दोन पॉइंट पंचावन्न कोटीची जमीन तीनशे एकोणसाठ कोटी रुपये त्याला दिले अध्यक्ष मोदय जरी त्याचं व्हॅल्युएशन हे व्हॅल्यूवर देत असला तरी त्याच्यावर शंभर टक्के झोपडपट्टे हे आपल्या लक्षात येत नाही ती जागा कामाची आपल्या लक्षात येत नाही त्याच देखील उत्तर नाही आरोग्याच्या संदर्भात काय काय या ठिकाणी आहे ना नाही आहे हे सगळं मी मांडलं त्याचं उत्तर या ठिकाणी मिळालं नाही मराठी शाळा बंद झाल्या त्याबद्दल आपण सांगितलं नाही तीनशे शहाऐंशी कोटी रुपये बंद शाळांवर सफाईचे खर्च केले याबद्दल आपण बोललो नाही कोरोनामध्ये सर्वात जास्त रुग्ण आणि सर्वात जास्त मोती झाल्या याबद्दल आपण बोललो नाही अध्यक्ष मोदय खरं म्हणजे या ठिकाणी जे मुद्दे आम्ही मांडले होते त्यातल्या एकाही मुद्द्याला या ठिकाणी उत्तर दिलं नाही अध्यक्ष मोदय आणि मला असं वाटतं की खर तर ज्या गोष्टी आम्ही मांडल्या त्या इतक्या पुराव्यानिशी मांडल्या की त्याच्यावर उत्तर नसल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं नाही भाषण विधानसभेतलं होतं पण शिवाजी पार्कचं भाषण झालं आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या सरकारचा निषेध करून या ठिकाणी सभात्याग करतो